नमस्कार, मी बाबूसाहेब पाटील शौर्य मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक बातम्या. भडगाव येथे मैत्रीय गुंतवणूकदार यांनी 15 आरोपींविरुद्ध केला गुन्हा दाखल. पारोळा तालुक्यातील राजवड येथे 4.5 लाख रुपयांची चोरी. लिलाई बाल सुधार निरीक्षण गृहात आरोग्य तपासणी संपन्न. मनोरुग्णाने घेतला पोलिसांचा चावा. पारोळ्यात डॉक्टर जैन यांचा आदर्श विवाह. पाहूया आता सविस्तर बातमीपत्र. प्लॉटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून महिलेची 12,70,000 रुपयात फसवणूक केल्याप्रकरणी भडगाव तालुक्यातील महिंदळे येथील आशाबाई पाटील यांनी 15 जणांविरुद्ध शनिवारी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. यात मैत्रेय कंपनीच्या वर्षा सतपाळकर यांच्यासोबतच महिंदळे येथील 13 जणांचा समावेश आहे. भडगाव तालुक्यातील महिंदळे गावातील जवळपास 15 ते 20 गुंतवणूकदार गुन्हा दाखल करण्यासाठी गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून सतत पाठपुरावा करत होते. यासाठी त्यांनी भडगाव पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषण देखील केलं होतं. या संदर्भाचं सविस्तर वृत्त असं की मैत्रेय कंपनीच्या वर्षा मधुसूदन सतपाडकर यांच्यासह इतरांनी सौ आशाबाई पाटील या महिलेचा विश्वास संपादन केला व त्यांना प्लॉटिंगमध्ये पैसे गुंतवण्यास सांगितले. 6 वर्षात प्लॉट तुमच्या नावावर करून गुंतवणूक केलेल्या रकमेच्या 1.5 रक्कम परत करू असं आमिष देखील दाखवलं. फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल केला. त्याच्यामुळे आज मला न्याय मिळाले आहे. दिनांक 30 जुलै 2010 ते दिनांक 30 जुलै 2016 या कालावधीत खोटे दस्तावेज तयार करून आशाबाई पाटील व साक्षीदारांची फसवणूक करून पैशांचा अपहार केलाय. म्हणून 15 जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती शौर्य मराठी प्रतिनिधी यांनी दिली आहे. याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय येरुडे करीत आहेत. या संदर्भात शौर्य मराठीने घेतलेल्या काही मुलाखती. पोलीस स्टेशन भडगाव हद्दीमधील महेंद्रे गावामधील बऱ्याचशा लोकांची मैत्री कंपनीमध्ये पैसे गुंतवण्यामध्ये फसवणूक झालेली होती. त्या संबंधाने तक्रारी प्राप्त झाल्यावरून कंपनीच्या संचालकावर आणि त्या एजंट लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 12,70,800 रुपयांची लोकांची फसवणूक झालेली आहे. प्राथमिक दर्शनी असं निदर्शनास येते. त्याच्यामध्ये परत आरोपीची संख्या आणि पैसे फसवून झालेल्या पैशाची संख्या वाढण्याची शक्यता आहे.